यशस्वी व आनंदी जीवनासाठी अनमोल मराठी सुविचार। माणूस या जगात येण्याची खबर 9 महिने आधीच मिळते, पण या जगातून जाण्याची खबर 9 सेकंद आधीही मिळत नाही। बेस्ट पॉझिटिव्ह थॉट्स ऑन लाईफ। स्मार्टफोन स्लो झाला की आपण नको असलेल्या फाईल्स डिलीट करून टाकतो ना, मग आयुष्यात मरगळ येते तेव्हाही असंच करा। नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसं यांना डिलीट करा, आयुष्य पुन्हा वेग घेईल। जर कोणी आपल्या चुका काढत असेल तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, कारण कोणीतरी आपल्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपली बुद्धी व वेळ देत आहे। जर तुम्हाला मेल्यानंतरही जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करा, वाचण्यासारखं अप्रतिम काहीतरी लिहून जा, नाहीतर लिहिण्यासारखं काहीतरी महान कार्य करून जा। लोक तुमच्याबद्दल वाईट बोलले तर तुम्ही दुःखी होतात, लोकांनी तुमची प्रशंसा केली तर तुम्ही सुखी होतात, म्हणजे तुमच्या सुखदुःखाचा स्विच लोकांच्या हातात आहे। प्रयत्न करा की हा स्विच तुमच्या स्वतःच्या हातात असावा। जगातील सर्वात फायदेशीर गोष्ट म्हणजे वयोवृद्ध लोकांजवळ काही क्षण बसा, काही क्षणात या बदल्यात तुम्हाला ते अनेक वर्षाचा अनुभवाची सिदोरी देतील। वरदान, आनंद व आशीर्वाद तीनही तुम्हाला एकाच वेळी मिळू शकतात। जेव्हा एखादी वयोवृद्ध व्यक्ती तुमच्या झुकलेल्या डोक्यावरून आपली थरथरणारी बोटं फिरवतील, त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही जिथे माणुसकी शिकवली जात नाही। अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे। वेळेपेक्षा उत्तम शिक्षण देणारा शिक्षक आजपर्यंत कुणीही नाही, आणि संकटापेक्षा उत्तम अनुभव देणारे कोणतेही विद्यालय नाही। रात्रभर गाढ झोप लागणे सोपं नाही, त्यासाठी दिवसभर इमानदारीने जगावं लागतं। पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातला अहंकार निघून गेला की आयुष्य जगालाही मजा येते। जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा तरी कसा उघडेल। हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सगळं गुगलवर सहज सापडतं। सूर्यासारखं तळपायचं असेल तर त्याआधी सूर्यासारखं जळावं लागेल। अनुभवातून शिकलेला माणूस नेहमी सावधपणे पावलं उचलतो। वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून देते। चूक झाल्याशिवाय अनुभव मिळत नाही, आणि अनुभव घेतल्याशिवाय चूक कळत नाही। जेव्हा कुटुंबातील माणसं आपल्याला परकी वाटू लागतात आणि परकी माणसं आपली वाटू लागतात, तेव्हा समजून घ्या की तुमच्या विनाशाला सुरुवात झाली आहे। ईश्वर आपल्याला कधीच शिक्षा देत नाही, तर आपले कर्मच आपल्याला शिक्षा देतात। म्हणून कर्म करताना विचारपूर्वक करा, आपण जे काही आज कर्म करतोय त्याच्यावर आपले भविष्य अवलंबून असते। जीवनात कितीही मोठी समस्या आली तरी आपण त्यावेळी शांत राहिलो तर प्रत्येक समस्येचे निराकरण मिळतेच। कमी वयात जबाबदारीची जाणीव झाली की दुनियादारी समजणं खूप सोपं होऊन जातं। खूप अवघड झालंय माणसं ओळखणं, कोण कधी बदलेल सांगता येत नाही। माणसाची नीती चांगली असेल तर मनात कोणतीही भीती उरत नाही। भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यातच मजा आहे। डोळ्यात तर अश्रू नेहमी येतात, ते पुसून हसण्यातच मजा आहे। संधी आणि सूर्योदय यांच्यात एकच समानता आहे, उशिराने जागे होणारे त्यांना नेहमी गमावतात। आयुष्यातील सर्वात सुरक्षित विमा म्हणजे ईश्वरावर विश्वास। फक्त एवढेच लक्षात ठेवा की चांगल्या कर्माचे हप्ते वेळेवर भरत राहा। माणूस या जगात येण्याची खबर 9 महिने आधीच मिळते, पण या जगातून जाण्याची खबर 9 सेकंदाच्या आधीही मिळत नाही। मौन आणि हास्य दोन्हींचा जीवनात नेहमी उपयोग करा, कारण मौन आपलं रक्षाकवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे। जेव्हा दुःख आणि अपमान आपण सहन करू, तेव्हा समजून घ्या की तुम्हाला जगणे आले। वेळ आणि समज केवळ भाग्यवान लोकांनाच असते। वेळ आल्यावर समज नसते, आणि जेव्हा समज येते तेव्हा वेळ निघून जाते। कोणीतरी खूप छान प्रश्न विचारला, जर ईश्वर सर्वत्र आहे तर आपण मंदिरात का जातो? यावर अप्रतिम उत्तर, जर सर्व काही पुस्तकात आहे तर आपण शाळेत का जातो? ज्याने स्वतः वाईट परिस्थिती अनुभवली असेल तो दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणारच नाही। नेहमी तीच लोक विश्वासघात करतात ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। सबस्क्राईब अँड लाईक अवर चॅनल फॉर वॉचिंग आर्ट, क्राफ्ट, क्रिएटिव्हिटी, बेस्ट पॉझिटिव्ह थॉट्स ऑन लाईफ, मराठी सुविचार, पोएम्स ऑन लाईफ, एज्युकेशनल व्हिडिओ, मॅथ्स ट्रिक्स, वॉरली पेंटिंग, कार्टून ट्युटोरियल, सिम्पल क्राफ्ट फॉर ऑल फेस्टिवल। थँक्स फॉर युअर व्हॅल्युएबल सपोर्ट।